स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत होळी या सणाविषयी 10 ओळींचा अतिशय सुंदर मराठी निबंध। होळी, पहिली ओळ आहे होळी। हा भारतातील एक प्रमुख सण आहे। यानंतरची ओळ आहे या सणाला आपण शिमगा असेही म्हणतो। यानंतरची ओळ आहे हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो। यानंतरची ओळ आहे होळी। हा सण 2 ते 3 दिवस साजरा केला जातो। यानंतरची ओळ आहे होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते। यानंतरची ओळ आहे या दिवशी लोक लाकडे गोवऱ्या इत्यादी गोळा करून होळी पेटवतात। यानंतरची ओळ आहे सर्वजण पेटलेल्या होळीभोवती गाणी म्हणत नाचत प्रदक्षिणा घालतात। यानंतरची ओळ आहे या दिवशी भगवान विष्णूने आपला भक्त प्रल्हाद याला राक्षस राजा हिरण्यकश्यपू व होलिकापासून वाचवले होते। यानंतरची ओळ आहे
होळीच्या दुसऱ्या दिवसाला धुलिवंदन किंवा धुळवड असे म्हणतात. यानंतरची ओळ आहे या दिवशी घरोघरी स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. आणि यानंतर शेवटची दहावी ओळ आहे होळी हा सण आपल्याला एकतेची व बंधुभावाची शिकवण देतो. धन्यवाद मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी निबंधासाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राईब करा.